परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे भविष्यात डॉक्टर इंजिनियर बनण्याची सुवर्ण संधी। परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10% एज्युकेशनल टॅप। दिनांक 15 डिसेंबर ते 1 मार्च, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ। आता ईडीच्या रडारावर मंत्री नवाब मलिक आलेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात ईडीनं त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे। त्यातच काही दिवसांपूर्वी मंत्री नवाब मलिक आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या ट्विटर वॉर रंगलेला पाहायला मिळाला। ईडीनं कारवाई करताच आता पुन्हा एकदा नितेश राणे यांनी खोचक ट्विट करत मलिकांना डिवचलंय। ईडीची मंत्री नवाब मलिकांवर कारवाई। नितेश राणेंनी खोचक ट्विट करत डिवचलं। काही दिवसांपूर्वी मंत्री नवाब मलिक आणि आमदार नितेश राणे यांच्या ट्विटर वॉर चांगलाच रंगला होता। विधिमंडळाच्या पायरीवर घडलेल्या म्याव म्याव प्रकरणानंतर नवाब मलिक यांनी नितेश राणेंना एक ट्विट करून डिवचलं होतं। त्यावर नितेश राणेंनी तसंच ट्विट करून नवाब मलिक यांना उत्तर दिलं होतं। त्यानंतर मात्र मलिक आणि राणेंमधला वाद पेटतच चालला होता। आता ईडीनं मंत्री नवाब मलिकांवर कारवाई केली आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची संपत्ती खरेदी केल्या प्रकरणात ईडी आणि इतर तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू आहे। त्यानंतर काही काळात पहिल्यासारखं नितेश राणेंनी ट्विट करत पुन्हा एकदा मंत्री मलिकांना हिणवलंय। पहचान कोण असं कॅप्शन देत जाळ्यात अडकलेल्या डुकराचा फोटो ट्विट केलाय। याशिवाय अजून एक ट्विट नितेश राणेंनी केलाय। यात त्यांनी मलिकांना थेट गद्दार म्हटलंय। हे ट्विट काय आहे पाहूया। नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात आणण्यात आलंय हे प्रत्येकाला माहीत असेल अशी आशा आहे। दाऊद इब्राहिमच्या मनी लॉन्ड्रिंग कनेक्शनच्या चौकशीसाठी ईडी ही कारवाई करते आणि काल रात्री त्यांनी बिर्याणी खाल्ली की नाही हे विचारू नका। त्यांना हिरो बनवणं थांबवा, राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे। दाऊद हा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आहे, नवाब गद्दार आहे। या ट्विट नंतर अजूनच मलिक राणे वादात आणखीनच भर पडल्याची चर्चा सुरू आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।